निर्मित झालेला आहे. बरोबर, त्याचा जिल्हा विभाजनाशी कुठलाच संबंध नाही. त्याचं एकमेव कारण होतं की अप्पर जिल्हा अधिकारीकडे होणाऱ्या सुनावण्या, त्या ठिकाणी गौण खनिजच्या परवानग्या, अनेक लोकांना नगर हे अंतर लांब पडत असल्या कारणाने फक्त अप्पर जिल्हा अधिकारी हे पद निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर एक उपजिल्हाधिकारी पद प्रोटोकॉलसाठी, म्हणजे साईबाबा संस्थानला येणारे सगळे जे प्रोटोकॉल ज्यांना लागत असेल, उदाहरणार्थ न्यायाधीश असतील, उदाहरणार्थ मंत्री असतील, वेगळ्या वेगळ्या राज्यातून मंत्री येतात, या प्रक्रियेमध्ये महसूल अधिकारी अडकून न राहण्यासाठी एक प्रोटोकॉल म्हणून उपजिल्हाधिकारी व्यक्ती नेमला गेलेला आहे. ही काळाची गरज आहे. जसं अनेक ठिकाणी आपण अपर तहसीलदार, नगरला अपर तहसीलदार आपण पद निर्माण केले, नगर शहरासाठी वेगळा तहसीलदार, नगर ग्रामांसाठी वेगळा तहसीलदार, असे दोन वेगळे तहसील कार्यालय केले. लोकांच्या सोयीसाठी केलेला हा निर्णय, याच्याशी जिल्हा विभाजनाचा कुठलाही संबंध येत नाही. तिथे काही कलेक्टर ऑफिस बांधत नाही आहे. अपर जिल्हाधिकारी पद नियुक्त केलं आहे, ज्यांनी की आता अकोल्याचा माणूस एखाद्याला खडी घसायची परवानगी पाहिजे, त्याला नगरपर्यंत यावं लागतं, तो शिर्डीला जाईल. एवढंच त्यातला बदल आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा जो विषय आहे, याचा माझा सातत्याने विरोध राहिलेला आहे. याचं कारण असं आहे की जिल्हा विभाजनमधून जिल्ह्याची ताकद कमी होते. अहमदनगर जिल्हा हा अनेक दृष्टिकोनातून समृद्ध आहे, सक्षम आहे. वेगळ्या वेगळ्या लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्याचं नावलौकिक महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, आणि म्हणून जिल्ह्याच्या एकत्रीकरणामध्ये जिल्ह्याचा फायदा, असं माझं व्यक्तिगत मत आहे. काही पक्षाचं मत नाही आहे, माझं व्यक्तिगत मत आहे. उद्या एका पक्षामध्ये दोन दोन मतप्रवाह असू शकतात, तीन मतप्रवाह असू शकतात, तो त्यांचं व्यक्तिगत मत आहे. अजून पक्षाची कुठलीही भूमिका या विषयावर जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यावर भाष्य करत नाही, तोपर्यंत आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता भावना व्यक्त करू शकतो. सरपंचाला एखाद्याला वाटत असेल की जिल्हा विभाजन होऊ नये, काही सरपंचांना वाटत असेल व्हावं, काही माझ्या आमदारांना वाटत असेल, काही आमदारांना वाटत असेल, प्रत्येकाचं आपलं आपलं व्यक्तिगत मत आहे. माझं मत अगोदरपासून मी ठामपणे या प्रक्रियेमध्ये होतो की विभाजनाचं आज जिल्ह्याला गरज नाही. अगोदरच शासनावर फार अतिरिक्त भर आहे, अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून. त्यामध्ये एक नवा जिल्हा निर्माण करणं, नवीन कलेक्टर ऑफिस, नवीन SP ऑफिस, तेवढी यंत्रणा.